दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला चला तुम्ही पण चला. हे तिथं तडा गेला, तिथं तडा गेलाय काका. हॅलो अधिकारी आला साहेब, इथं पूल पडलाय, तुम्ही कधी यायचे? मला वाटलं तुम्ही याचा फोटो तर काय मुलाखतला नाही, लाईव्ह मुलाखती घेतल्यात नाही तर क्या म्हणतो. 6 वाजता पडला, एक बस गेली त्याच्यानंतर. पोलिसांचं बी टाका बरं का, सकाळी 6 वाजले उत्तर नाही तिथे पोलीस अक्षराला. काढू नका बटन लावता. ब्रिज कोसळला आहे, एक 15 मीटरचा गाळा असून एक गाळा खचल्यामुळे डायरेक्ट स्लॅब कोसळला. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणले तर पुलाचं कमीत कमी या पुलाला 100 वर्ष होऊन गेले. ब्रिटिश काळामधला ब्रिज आहे. या ब्रिजवरून जाणारे कमीत कमी 20 ते 25 गावांचा संपर्क तुटलाय. तळेगाववरून तळेगाव MIDC, नवलाकुंभरे, बदलवाडी भरपूर गावांचा संपर्क तुटलाय. आता शाळा कामगार वर्ग तसेच विद्यार्थ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान होणार आहे. जाण्या येण्यासाठी दुसरा ब्रिज नाही आहे, ब्रिज आहे तो खूप लांबून आहे. या ब्रिजचं वैशिष्ट्य म्हणलं तर या कमीत कमी MIDC तून तळेगाव MIDC चा सर्व संपर्क तिथं तुटण्यात आले. साधारणपणे हा पूल 6 वाजता कोसळलेला आहे आणि त्यानंतर मोठा असा आवाज आला. आवाज आल्यानंतर सुमारे गावकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आणि ते पाण्यासाठी मोठी या ठिकाणी गर्दी झाली. सुदैवाने हा पूल दिवसाचा जरी कोसळला असता तर सुमारे येथे या ठिकाणी मोठी दुर्घटना झाली असती. आणि हे पूल पडल्यामुळे या तळेगाव MIDC मध्ये सुमारे 15 ते 20 गावांचा या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे. हा पूल सुमारे मला वाटतं ब्रिटिशांच्या काळामधला हा पूल आहे. सुमारे 100 वर्षे पूर्ण झाली असेल असं मला वाटतं. आणि हा पूल सुमारे या जवळजवळ अंधर मावळामध्ये हा पुलाची वाहतूक या ठिकाणी होत असते. सुमारे कमीत कमी 30 ते 40 गावं ह्या पुलावरून जाऊ येऊ करत असतात आणि ह्या पुलावर येणे जाण्याचं काम कामगार वर्ग करत असतो. आणि हा पूल लवकरात लवकर बांधण्यात यावं अशी मी प्रसिद्ध.